विधानसभा निवडणुकीकरता काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी. मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश. पुरंदरमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची चिन्ह. शिवसेनेकडून विजय शिवतारे तर राष्ट्रवादीकडून संभाजी झेंडेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज. श्रीवर्धनमध्ये मवियात बिघाडीची चिन्ह. पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल नवगणेंच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांचा विरोध. अनिल नवगणेंचं काम न करण्याची भूमिका. शहापूर विधानसभेमध्ये मवियात बिघाडी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अविनाश शिंगेंचा अपक्ष अर्ज. नांदगाव मनमाड मतदारसंघात मोठा ट्विस्ट. नांदगाव मनमाड मतदारसंघात 2 सुहास कांदे आणि 2 गणेश धात्रक. नाशिक पूर्व मतदारसंघात डमी उमेदवारीची एंट्री. नाशिक पूर्वमधून गणेश गीते नावाचे 2 उमेदवार. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे, राजे साहेब देशमुख आणि राजेभाऊ फड यांचे उमेदवारी अर्ज वैध. तर करुणा शर्मा यांचा उमेदवारी अर्ज बाद. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये पोलिसांकडून रूटमार्च. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता खबरदारी. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीकरता 41 उमेदवार रिंगणात. पोटनिवडणुकीकरता 56 अर्ज दाखल. अकोल्यातील 5 विधानसभांकरता 129 उमेदवारांचे अर्ज. शेवटच्या दिवशी 100 जणांचे 128 उमेदवारी अर्ज. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली. जरांगेंवर आंतरवलीत उपचार सुरू. पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादी संघटनात्मक बदल. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना हडपसरची उमेदवारी दिल्यानं अंकुश काकडे यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्षपद. एलआयसीला मुंबई हायकोर्टानं फटकारलं. प्रत्येक संस्थेनं विरोध केला तर निवडणुका कशा होतील, मुंबई हायकोर्टाचा सवाल. माणाचा कारभार आता होणार पेपरलेस. 4 नोव्हेंबरपासून ई ऑफिस प्रणाली लागू. पुण्याच्या आरोग्य प्रमुख मीना बोराडेंच्या कार्यालयाची तोडफोड. कार्यालयात घुसून माथे फिरू न केली आहे तोडफोड. अभिनेता सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज. पराग शाह ठरले राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार. पराग शाहकडे 2178 कोटींची संपत्ती. सावनेर विधानसभेत राजकीय वातावरण तापलं. भाजपच्या आशिष देशमुखांचं काँग्रेसच्या सुनील केदारांना चॅलेंज. कराडच्या पाटण तालुक्यामध्ये घरगुती एचपी गॅसचा तुटवडा. ऐन सणासुदीच्या काळात गॅस नसल्यानं दिवाळी सणावर विरजण. कोकण रेल्वेच्या 8 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी. आणि राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे हवामान खात्यानं वर्तवले अंदाज. दीपोत्सवाकरता प्रभू श्रीरामाची अयोध्या नगरी सज्ज. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली राम जन्मभूमी. नवी मुंबईच्या खारघरमधून 27 लाखांचा ड्रग्ज जप्त. ड्रग तस्करी प्रकरणी 20 नायजेरियन व्यक्ती ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.